नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमच्या एम पी एस सी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश नवरे व माझे सहकारी शोभ पटेल, आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहो. आजचा आमचं टॉपिक आहे अर्थशास्त्र प्रश्नसंच. आज मी आपल्यासमोर मांडत आहो. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही मला जर का फॉलो अनुसरण केले तर प्लीज फॉलो करा. मागील आमचे लेसन जर तुम्ही बघितले नसतील तर ते सुद्धा तुम्ही बघा, कारण की ते तुम्हाला कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये अत्यंत उपयोगी पडेल. असेच आम्ही आमचे लेसन अपलोड केलेले आहे, तरी ते तुम्ही बघत चला. आणि एक महत्त्वपूर्ण सूचना आहे का, तुम्ही मला अनअकॅडमीवर सुद्धा फॉलो करू शकता. अनअकॅडमीवर फॉलो करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अनअकॅडमीवर तुम्हाला खूप सारे व बेस्ट व्हिडिओ बघायला मिळणार आहे. अनअकॅडमीवर एम पी एस सी, यू पी एस सी, बँकिंग, रेल्वे व इतर सर्व स्पर्धा परीक्षेचे उत्तम लेसन तुम्हाला तेथे पाहायला मिळेल. तरी तुम्ही अनअकॅडमीचे जे लर्निंग ॲप आहे ते डाउनलोड करायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमीने 24 एप्रिलपासून एम पी एस सीचे प्लस कोर्स लॉन्च केलेले आहे. तर त्या एम पी एस सीच्या प्लस कोर्समध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर तुम्हाला तेथे लाईव्ह क्लासेस बघायला मिळणार आहे. आणि सोबतच तुम्हाला नोट्ससुद्धा उपलब्ध होणार आहे. आणि त्याचबरोबर 3 लाईव्ह क्लास बघितल्याच्या नंतर त्या 3 लाईव्ह क्लासमध्ये जर का तुम्हाला डाऊट असेल, काही तुम्हाला प्रश्न जर का विचारायचे असेल, तर 4th क्लास हा डाऊट क्लिअरिंग सेशनचा असणार आहे. त्यासाठीसुद्धा तुम्ही आपले उपस्थितीत राहून तिथे तुमचे डाऊट तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता. त्यानंतर पहा, क्लासनंतर ऑफलाईन रेकॉर्डिंगसुद्धा तुम्हाला दिली जाणार आहे. याशिवाय तुम्हाला हप्त्याला आणि महिन्यालासुद्धा प्रॅक्टिस टेस्ट प्रश्नमंजुषा दिली जाणार आहे. आणि दर महिन्याला नवीन नवीन कोर्सेससुद्धा तिथे अपलोड केले जात आहे. समोर पाहूया पहा. चला तर अपेक्षा करतो तुम्ही अनअकॅडमी प्लस कोर्सचं सबस्क्रिप्शन घ्याल. तर आजचा जो प्रश्न उत्तराचा संच आपल्या समोर आलेला आहे तो बघूया पहा. सार्वजनिक वितरण प्रणालीचा साठा वाढविण्यासाठी खुली सर्वसाधारण परवाना नीती रिकामी जागाच्या आयातीसाठी 1995-96 या वर्षी अंमलात आणली गेली होती. पहिलं गहू, दुसरं साखर, तिसरं तांदूळ आणि चौथं तेल. तर सार्वजनिक वितरण प्रणालीचा साठा वाढविण्यासाठी खुली सर्वसाधारण परवाना नीती, तर ही वाढविण्यात आली होती साखरेच्या आयातीसाठी 1995-96 या वर्षी अंमलात आणली गेली. समोर पाहूया. भारताच्या निर्यात पत हमी महामंडळाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. भारताच्या निर्यात पत हमी महामंडळाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे की भारताच्या रिकामी जागा, पहिलं आयातीत वाढ करणे, दुसरं निर्यातीत वाढ करणे, तिसरं आहे की निर्यात वृद्धी मोहिमेला बळकटी आणणे, आणि चौथं की अर्थव्यवस्थेत परिवेदन घडवून आणणे. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या निर्यात पत हमी महामंडळाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे, तर निर्यात वृद्धी मोहिमेला बळकटी देणे, म्हणजे अधिकाधिक निर्यात आपण करू शकलो पाहिजे, हे या निर्यात पत हमी महामंडळाचं प्राथमिक उद्दिष्ट आहे. कारण की जेवढी जास्त निर्यात तेवढं जास्त परकीय चलन भारताला मिळेल, आणि परकीय चलन भारताला मिळालं तर तेवढाच आपला आर्थिक विकास साध्य होईल. त्यामुळे पुढील प्रश्न बघा. प्रादेशिक ग्रामीण बँकांचे धोरण आखणे, त्यांना पुनर्वित्त पुरवठा करणे आणि त्यांच्या समस्या सोडविणे ही जबाबदारी खालीलपैकी कोणावर टाकण्यात आलेली आहे. पहिलं ऑप्शन अग्रणी बँक, दुसरं आहे राज्य सरकार, तिसरं आहे नाबार्ड आणि चौथं आहे पुरस्कृत बँक. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, प्रादेशिक ग्रामीण बँकेचे धोरण आखणे, त्यांना पुनर्वित्त पुरवठा करणे आणि त्यांच्या समस्या सोडविणे ही जबाबदारी फक्त आणि फक्त नाबार्ड 12 जुलै 1982 स्थापन झालेली, कृषीला पुनर्वित्त पुरवठा करणारी आणि कृषीच्या समस्या सोडविणारी आणि त्याचबरोबर ग्रामीण बँकेचे धोरण आखणारी एकमेव संस्था म्हणजे कोण, तर ती नाबार्ड होय. समोर पाहूया. भारतातील रिकामी जागा या राज्यातील आर्थिक विकासाचा दर कमी असला तरी मानवी विकास अन्य कोणत्याही राज्यांपेक्षा अधिक आहे. ऑप्शन पहिलं पंजाबमध्ये, दुसरं राजस्थानमध्ये, तिसरं केरळमध्ये, चौथा छत्तीसगडमध्ये. तर भारतातील रिकामी जागा या राज्यातील आर्थिक विकासाचा दर कमी असला तरी मानवी विकास अन्य कोणत्याही राज्यापेक्षा अधिक आहे, तर ते आहे केरळमध्ये. राज्याचा आर्थिक विकास दर कमी आहे पण मानवी विकास दर उच्च आहे त्यांचा. पुढं पाहूया पहा.
विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या कर योजनेचा अवलंब करणे संयुक्तिक ठरेल? पहिलं न्यून प्रमाण कर योजना, दुसरं प्रगमनशील कर योजना, तिसरं अनुपांतशील कर योजना आणि चौथं न्यूनतम कर योजना। तर विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या कर योजनेचा अवलंब करणे संयुक्तिक ठरेल? तर ते ठरेल प्रगमनशील कर योजना। दोन नंबर ब उत्तर योग्य राहील। पुढं पाहूया, पहा दारिद्र्य निर्मूलनाच्या खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमांतर्गत बँकावर महत्त्वाची भूमिका सोपवण्यात आली होती? पहिलं किमान गरजा कार्यक्रम, दुसरा एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, तिसरा जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि चौथा आहे गंगा कल्याण योजना। तर विद्यार्थी मित्रांनो, एकात्मिक ग्रामीण विकास बँक, सॉरी एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, तर यावर दारिद्र्य निर्मूलनाच्या खालीलपैकी म्हणजे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमावर महत्त्वाची भूमिका सोपवण्यात आली होती। दोन नंबर योग्य आहे। किमान गरजा कार्यक्रम समोर सुद्धा त्याचा सुद्धा टॉपिक आम्ही अपलोड केलेला आहे, गंगा कल्याण योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना। तर यामधलं एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम जो होता IRDP, तर इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम, तर दारिद्र्य निर्मूलन त्यामध्ये विशेष भूमिका होती। समोर पाहूया, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या सहकारी संस्था भारतात सर्वप्रथम स्थापन झाल्या? तर पहिलं सहकारी सूतगिरण्या, दुसरा शेती संस्था, तिसरा आहे सहकारी पतपुरवठा संस्था आणि चौथं सहकारी साखर कारखाने। तर विद्यार्थी मित्रांनो, साखर कारखाने चार नंबर तर नसू शकते, कारण की ते भारत स्वातंत्र्यानंतरची गोष्ट झाली। सहकारी पतपुरवठा संस्था तीन नंबरचं उत्तर इथे योग्य राहील, कारण की सहकारी शेती संस्था पहिले नव्हत्या, कारण शेती संस्थासुद्धा काढल्या गेल्या नव्हत्या, शेती संस्था असतात त्यातून त्यांना कर्ज मिळालं असतं आणि इंग्रज त्यामध्ये म्हणजे इंग्रज मळेवाले किंवा शेतीवाले तिथं किंवा बाकीचे आपण जे व्यवस्था जी पाहतो, जसं की खेडेगावात किंवा पहिले जे शोषण करत होते सावकार लोक, ती व्यवस्था नसती। तर दुसरी सहकारी सूतगिरणीसुद्धा नव्हती। तर तीन नंबरचं उत्तर काय राहील, योग्य राहील। त्यानंतर बघूया, पहा जागतिक बँकेकडून सुलभ कर्ज मिळविण्याचा मार्ग म्हणून खालीलपैकी कोणत्या संस्थेचा निर्देश करता येईल? ऑप्शन पहिलं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आंतर आशियाई विकास बँक, तिसरा आंतरराष्ट्रीय विकास संघटना आणि चौथा आहे NABARD। तर जागतिक बँकेचा सुलभ कर्ज मिळविण्याचा मार्ग म्हणून आंतरराष्ट्रीय विकास संघटना इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन या संस्थेचा निर्देश करता येईल, क बरोबर राहील। त्यानंतर पाहूया, पहा विद्यार्थी मित्रांनो, भारतात खालीलपैकी कशाच्या आधारे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता निश्चित केला जातो? तत्पूर्वी वरचं जे आहे जागतिक बँक, तर त्यांच्याकडून सुलभ कर्ज जर का मिळवायचं असेल, तर विद्यार्थी मित्रांनो त्यातलं तुम्ही म्हणसान की मी तीन नंबरचं उत्तर सांगितलं, पहिल्या नंबरचं जसं की तुम्ही म्हणता की विश्लेषण करत जा, तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जी आहे विद्यार्थी मित्रांनो, तर यामध्ये जर का पाहिलं तर प्रत्येक देशाच्या GDP नुसार त्यांना एक टप्पा म्हणजे त्यांना एक रक्कम IMF ला द्यावी लागते, की जेवढी तुमच्या देशाची GDP त्यानुसार एक विशिष्ट रक्कम तुम्हाला IMF मध्ये जमा करावी लागते आणि त्याचे जे सदस्य देश आहेत त्यांनी जो दिलेला त्यांच्या GDP नुसार जो दिलेला पैसा आहे, मग तो एकट्ठा जमा केला जातो आणि कोणत्या तरी देशाला, कुठल्या तरी एकापेक्षा जास्त किंवा एक देश, कुठलाही देश असो, तर त्यांना ते कर्ज व्याजरूपाने दिले जात असते, तर अशा मार्फत त्याचा व्यवहार चालतो। पण इथं काय म्हणण्यात आलेला आहे, प्रश्न असा की जागतिक बँकेकडून सुलभ कर्ज मिळविण्याचा मार्ग, तर सुलभ कर्ज फक्त आंतरराष्ट्रीय विकास संघटनाच देऊ शकते, बिनशर्तीचे ते पैसे देऊ शकते। समोर पाहूया, भारतात खालीलपैकी कशाच्या आधारे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता निश्चित केला जातो? तर कर्मचाऱ्यांचे कार्यक्षेत्र, दुसरा कर्मचाऱ्यांचे जीवनमान, तिसरं ग्राहक किंमत निर्देशांक आणि चौथं स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील वध व घट। तर ग्राहक किंमत निर्देशांक हे काय राहील, योग्य राहणार आहे। त्यानंतर पाहूया, पुढं पहा, भारतातील खाजगी क्षेत्रातील
पहिली विमानसेवा म्हणून खालीलपैकी कोणत्या विमानसेवेचा निर्देश करता येईल? पहिलं एअर सहारा, दुसरं वायुदूत, तिसरं पवनहंस आणि चौथं एअर जेट एअरवेज. तर खाजगी क्षेत्रातील म्हणण्यात आलेलं आहे, तर त्याच कारणानं उत्तर राहील एअर सहारा. खाजगी क्षेत्रातील ऑप्शन पहिलं, राज्य सरकारच्या महसुलात खालीलपैकी कशाचा वाटा सर्वाधिक आहे? केंद्राचा अबकारी कराचा, विक्री कराचा, जमीन महसूल कराचा की संपत्तीचा? तर विक्री कराचा साठा राज्याच्या महसुलात सर्वाधिक आहे. दोन नंबरचं उत्तर काय राहील? योग्य राहील. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आमचा प्रश्नोत्तराचा संच जर का तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.